नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर कोळेकर, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. बघा मित्रांनो, मागच्या वेळेस तुम्हाला कम्युनिटीमध्ये एक प्रश्न विचारला होता. तुम्ही जो सराव पेपर सॉल्व्ह करता त्यानंतर त्या पेपरचं काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन त्याच्यावर सांगितले होते की तुमचा पेपर जो झालेला आहे तुमच्या मित्रांपर्यंत द्यायचा, किंवा काही जणांनी असं सांगितलं आहे का तो पेपर तुम्ही जपून ठेवायचा जेणेकरून तुम्हाला ते काय भविष्यामध्ये कमी पडेल. पण बघा मित्रांनो, त्याच्यापैकी त्या दोन्ही ऑप्शनपेक्षा मी तुम्हाला काहीतरी आज वेगळं सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे पूर्ण बघायचा आहे. बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीन टॉपिक असे सांगणार आहोत का ते अत्यंत IMP टॉपिक आहे, ते तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवर किंवा कोणत्याही क्लासमध्ये तसेवाले टॉपिक सांगितल्या जात नाही. आता का बरं सांगितलं जात नाही ते त्यांना माहीत होता. बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, या व्हिडिओचा संपूर्ण तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. बघा मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फक्त व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी कृपया करून या चॅनलला पहिल्यांदा काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं. बघा मित्रांनो, जो तुम्ही सराव पेपर सॉल्व्ह करता किंवा झालेले एक्झाम जे राहते, समजा त्यांचे जे पेपर सोल्युशन जे राहते किंवा पेपर सेट्स तुम्ही जे सॉल्व्ह करता, ते म्हणजे तुम्हाला कोणते प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा कोणता टॉपिक पहिल्यांदा घ्यायचा किंवा कोणता सब्जेक्ट जे राहते ते तुम्ही पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा समजून घ्या. बरेचसे विद्यार्थी असे करतात की जे प्रश्न तुम्हाला येतात, ज्यांना जे येतात ते प्रश्न पहिल्यांदा काय करतात, पटापट सॉल्व्ह करून घेतात. पण लक्षात ठेवा, त्या पद्धतीमुळे काय होतात, जे तुम्ही गोल केलेले सोडतात ते कधी काय होतं म्हटलं तर खालीवर होण्याची शक्यता राहते. त्यामुळे एक जरी प्रश्न इकडे तिकडे झाला तरी तुमच्यावाली संपूर्ण लाईन चुकण्याचे चान्सेस राहते. बरेचसे विद्यार्थ्यांचे ह्याला काय मिस्टेक जास्तीत जास्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे बघा, आता जे पद्धत सांगणार आहात त्या पद्धतीचा तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त वापर करायचा आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला जर सुरुवातीला कोणत्याही पेपर आता पोलीस भरतीबद्दल सांगतो, याच्यामध्ये 90 मिनिट वेळ राहते, 100 प्रश्न राहतात, बरोबर आहे. तर समजा याच्यामध्ये मराठी, GS, गणित आणि IT 25-25 पॅटर्न जर येत असेल तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवा, पोलीस भरतीसाठीच म्हणून लागू पडणार का, नाही. आता अदर जे एक्झाम देणार राहते, समजा इतर कोणत्या स्पर्धा परीक्षा जे राहणार त्याच्यामध्ये इंग्लिशसुद्धा राहणार, त्याच्याबद्दलसुद्धा बोलणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला काय करायचं आहे पूर्ण बघावं लागणार. बघा मित्रांनो, आता जे पोलीस भरतीवरील जे विद्यार्थी राहतात याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला जो फोकस करायचा आहे तो मराठीवर करायचा आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्ही मराठी सुरुवातीला सॉल्व्ह करा, त्यानंतर GS सॉल्व्ह करा, त्यानंतर गणित आणि त्याच्यानंतर IT. आता हा सिक्वेन्स का बरं सांगत आहोत, तर लक्षात ठेवा, जे पद्धत सांगणार आहोत तुम्हाला प्रत्येक वेळेस जिथे तुम्ही प्रॅक्टिस करत असेल ते तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची राहते कोणत्याही पेपर सेटची, तर तुम्हाला लक्षात ठेवा, ते एक तर अभ्यासिकेमध्ये बसून सॉल्व्ह करा किंवा क्लासमध्येच बसून त्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. घरी किंवा रूममध्ये पेपर कधी सॉल्व्ह करायचा नाही. त्याच्यामागचं रिझन म्हटलं तर लक्षात ठेवा, घरी किंवा रूमवर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 90 मिनिटाचा पेपर तुम्ही जवळपास त्याला 3 तास लावतात. 3 तास लावणे चुकीची पद्धत आहे. तर लक्षात ठेवा, पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मी हा तर सिक्वेन्स सांगितलाच आहे, पण या सिक्वेन्सनुसार चालणार नाही. लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा मराठी सब्जेक्ट राहणार, याच्यामध्ये मराठीमध्ये जवळपास 25 प्रश्न राहते, तुम्हाला प्रॅक्टिस अशा पद्धतीने करायची आहे ते 25 प्रश्न फक्त लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये 10 ते 12 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून पूर्ण झाले पाहिजे. किती मिनिट सांगत आहे याच्यामध्ये, मराठीसाठी फक्त किती द्यायचं आहे, 10 ते 12 मिनिट वेळ द्या, म्हणजे झालंच पाहिजे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला त्या मराठीसाठी 15 मिनिट जर लागत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायचं आहे. आता लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्हाला फक्त टायमिंग सांगतो, नंतर कोण्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे ते त्याच्यावर बोलणार आहोत. त्यानंतर GS सुद्धा समजून चालू आपण, 25 प्रश्न राहतात किंवा 30 राहतात. लक्षात ठेवा, GS सुद्धा तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे म्हटलं तर 10 ते 12 मिनिट फक्त द्यायचा वेळ. त्याच्यानंतर उरलेला विषय गणित, आता पुढे बघायच्यामध्ये गणितसुद्धा 25 मार्काचं आहे असं आपण गृहित पकडू, तर लक्षात ठेवा, गणित या विषयासाठी तुम्हाला 25 ते जवळपास 30 मिनिट वेळ द्यायचा आहे. किती प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, 25 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी गणित विषयामध्ये किती द्यायचा म्हटलं तर वेळ 25 ते 30 मिनिट द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय राहणार तो म्हणजे कोणता राहणार म्हटलं तर IT. तर IT या विषयालासुद्धा जवळपास किती द्यायचे म्हटलं तर 25 ते 30 मिनिट द्यायचे. आता तुम्ही जर म्हणसाल मराठीमध्ये 10 ते 12 मिनिटांमध्ये सर्व 25 प्रश्न सॉल्व्ह होईल का, होणार नाही. तर लक्षात ठेवायच्यामध्ये तुम्हाला फक्त काय सांगता, या 25 प्रश्नामध्ये मराठीमध्ये 25 असेल, GS सुद्धा 25, गणितामध्ये 25, पुन्हा IT सुद्धा किती 25 प्रश्न राहणार. या पॅटर्ननुसार आपण चालत आहोत. लक्षात ठेवा, मराठीमध्ये तुम्ही 10 ते 12 मिनिटांमध्ये तुम्हाला गणित कमीत कमी किंवा मराठीमध्ये समजून घ्यायच्यामध्ये प्रश्न जवळपास तुमचे 23 प्रश्नसुद्धा काय झाले पाहिजे, सॉल्व्ह झालेच पाहिजे. किती मिनिटामध्ये, 10 ते 12 मिनिटांमध्ये. आता उरलेले 2 प्रश्न सोडून द्यायचे, येत नसेल तर अजिबात त्याला जबरदस्ती किंवा अंदाजी टोला सुरुवातीला मारायचा नाही. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर त्याच पद्धतीनं GS सुद्धा प्रश्न 10 ते 12 मिनिटांमध्ये तुम्हाला जेवढे येते ॲक्युरेट, जेवढे परफेक्ट राहू शकते तेवढेच फक्त काय करायचे, याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे, मागं पुढं करायचं नाही. नाहीतर तुम्ही सांगा GS मला फक्त 4-5 प्रश्न येते बाकी सोडून देतो, असं अजिबात चालणार नाही. 25 पैकी जवळपास तुम्हाला 20 प्रश्न येणं गरजेचे आहे. जर तुम्हाला अंदाजी वाटत असेल ते अंदाजी आपल्याला नंतर सांगतो कोणत्या पद्धतीने तुम्हाला
टोले मारायचे आहेत. त्यानंतर बघायच्यामध्ये गणितामध्ये सुद्धा आता तुम्ही ज्या अर्थी पेपर देताय म्हणजे तुमचा अभ्यास आतापर्यंत झालेला असेलच, ठीक आहे. नसेल झाले तर सुरुवात करा गणितामध्ये सुद्धा. 25 पैकी जवळपास तुम्हाला 22 प्रश्न तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये सॉल्व करायचे. किती मिनिटांमध्ये? 25 ते 30. आता तुम्ही म्हणाल आमचा याच्या आधी सुद्धा होते, चालते. याच्या आधी झालं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्यामध्ये 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही. त्यानंतर आता बघा याच्यामध्ये उरला सुरला वेळेमध्ये सुद्धा आयटीचे सुद्धा जवळपास तुम्हाला किती प्रश्न आले समजू आपण याच्यामध्ये 22 प्रश्न. याच्यामध्ये सुद्धा तुमचे 25 ते 30 पर्यंत वेळ गेला असेल. सरासरी आपण याच्यामध्ये 28 मिनिट गेले असेल, इथे सुद्धा 28 गेले असेल, इकडे समजू आपण याच्यामध्ये किती गेले 12 गेले असेल आणि इकडे किंवा 10 गेले समजा याच्यामध्ये, ठीक आहे. इथं गेले आपले 10, इथे गेले 10, इथं समजा आपले वाटले 28 आणि इथं किती गेले म्हटलं तर 28. बघा याच्यामध्ये टोटल किती मिनिटाचे होते म्हटलं तर 80, ठीक आहे. 80 मिनिट तुमचे गेलेले आहे. कितीपैकी म्हटलं तर 90 मिनिटापैकी तुमचे आले. किती गेले म्हटलं तर 80 मिनिट तुमचे तसा गेलेले आहेत. आता तुमचे राहिलेले प्रश्न जे आहे का जे तुम्ही किती प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावाले उत्तर येत नाही आहे, किंवा असा जो उरलेला होता किती मिनिट उरले म्हटलं तर 10 मिनिट उरले आहे. 10 मिनिटामध्ये तुम्हाला जर एखादं कठीण गणित असेल किंवा लॉजिक लागत नसेल त्याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न करा. किंवा जर आता तुम्हाला कोणता प्रश्न याच्यापैकी येतच नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे, ऑप्शन कॅन्सल करण्याची पद्धत राहते. ते तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शनवरून तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. ती एक पद्धत वापरायची आहे. आणि ज्यांना येत नसेल तर तीवाली पद्धत पाहिजे असेल तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये जेवली कमेंट करा. व्हिडिओ तुमच्यासाठी आवर्जून तुम्हाला व्हिडिओ आणणार म्हणजे आणणार. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये उरलेले 10 मिनिटांपैकी शेवटचे जे 5 मिनिटं राहत असेल, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला समजा 5-6 प्रश्न येतच नसेल तर अशा वेळेस काय करायला पाहिजे. तर लक्षात ठेवायच्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं आहे ते 5 प्रश्न सॉल्व करायचे असेल तर तुमच्यावाले जे आत्तापर्यंत जे आजूबाजूला जे असणारे विद्यार्थी राहते किंवा तुमचा मित्रमंडळी असेल कोणीतरी, त्यांना आवाज देऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता. चालेल का असं? होऊ शकते. कदाचित लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या सेंटरवर तुम्हाला जर बोलता येत असेल किंवा इशाऱ्यानुसार जर माहीत करून घेता येत असेल तर तुम्ही तीवाली पद्धत वापरून जवळपास याच्यामध्ये 2-3 प्रश्न तरी त्यांना जे परफेक्ट येते आणि ते तुम्हाला येत नसेल तर त्यांना आवर्जून विचारा. त्याच्याशिवाय रिझल्ट येणं पॉसिबल नाही आहे. दुसऱ्यांचा आधार घेत असेल ते बेटर आहे, पण लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म भरता आणि त्यामध्ये ते काय करावं लागणार, चालावं लागणार. समजलं इथपर्यंत काय सांगितलं होतं, जे सुरुवातीला येते या सिक्वेन्सनुसार तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस चालायचं आहे. पण या पद्धतीने चालायचं असेल तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागणार, जे तुम्ही क्लासमध्ये पेपर सॉल्व्ह करतात प्रत्येक वेळेस किंवा कुठेही अभ्यासिकेमध्ये करत असेल तर लक्षात ठेवायच्यामध्ये काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस मराठीचा टॉपिक घेतला असेल, 25 प्रश्न घेतले असेल, ते किती मिनिटांमध्ये झाले पाहिजे म्हटलं तर 10 ते 12 मिनिटांमध्ये. त्याच्या आधी जर होत असेल तर खूपच बेटर आहे, 12 मिनिटात लागू देऊ नका. 10 मिनिटांमध्ये होत असेल तर खूपच बेटर आहे. ते आपण फक्त इकडे काय केलं आहे, 30 च्या ऐवजी इकडे 28 वगैरे पकडले होते. समजून घ्यायच्यामध्ये प्रत्येक वेळेस जीएसला सुद्धा वेळ किती द्यायचा, फक्त 10 मिनिट. गणितामध्ये तुम्हाला या पद्धतीने काय करायचं आहे, प्रॅक्टिस वारंवार करत राहावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आता पेपरमध्ये कोण्या पद्धतीने तुम्ही चुका करतात हे सुद्धा तुम्हाला मी समोर सांगणार आहोत. तर बघा बघा आता त्याच पद्धतीने लक्षात ठेवा, जे आता कोणत्या तलाठी लिपिक सारखे एक्झाम देत असेल त्याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट राहते म्हटलं तर इंग्लिश हा विषय राहतेच. मग तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही पेनीचा वापर करावा लागत नाही तशावाले प्रश्न काय करायचे आहेत, पहिल्यांदा तुम्हाला सॉल्व्ह करायचं. जसं याच्यामध्ये लक्षात ठेवायच्यामध्ये काय राहणार, मराठी राहणार, जीएस राहणार आणि इंग्लिशसुद्धा राहणार. इंग्लिशमध्ये सुद्धा पेनीचा वापर कमीच करावा लागतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा सुरुवातीला कशावर फोकस द्यायचा आहे, हे जे सब्जेक्ट सांगितले आहे सुरुवातीला या सिक्वेन्सनुसार तुम्हाला काय करायचं आहे, पेपर पॅटर्न सॉल्व करायचा आहे किंवा पेपरला सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. किंवा काही जणांना वाटत असेल आय टी आणि मॅथ आम्हाला शेवट न घेता कुठे किती नंबर घ्यायचा आहे, 3 नंबर घ्यायचा असेल तरी तसं तुम्ही करू शकता, इंग्लिशला तुम्ही शेवट करू शकता. तर लक्षात ठेवा ते करते तुमच्या डिपेंड, तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त येते त्याच्यावर तुम्ही काय राहणार ते फोकस ठेवावं लागणार. तर लक्षात ठेवा या पण तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा. आता पेपर हा जर राहते तो एका तासाचा जर असेल किंवा 2 तासाचा असेल त्याच्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला काय करायचं आहे, याला वेळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण फक्त काय पोलीस भरतीनुसार आपण त्या ज्याला वेळ टायमिंग काढून दिलेला आहे याच पद्धतीनेसुद्धा तुम्हाला जे तलाठी लिपिकवाले विद्यार्थी असेल त्याच्यानुसार काय करायचं, तुम्हाला टायमिंग काढून घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलं असेल तर बघा मित्रांनो, हात झाला तुम्हाला पेपर या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, या पद्धतीने चालसाल तर भरपूर जास्त फायदा होणार. म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला काय 10 ते 15 मिनिट कन्फर्म उरणार म्हणजे उरणार आणि कोणते प्रश्न चुकणार सुद्धा नाही. जे प्रश्न येत नसेल ते दुसऱ्यांना काय करायचे आहे, विचारायचे आहे. बघा त्यानंतर आता लक्षात ठेवा तुम्ही आता रिअल पेपरमध्ये जर तुम्ही जात असेल किंवा आपल्या क्लासमध्ये किंवा कोणत्याही क्लासमध्ये जर तुम्ही पेपर देत असेल त्याच्यामध्ये बऱ्याचशा तुम्ही काय करतात, मिस्टेक करतात. ते कोणत्या कोणत्या मिस्टेक राहते आणि त्या मिस्टेक कशा करायच्या नाही हे तुम्हाला त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ज्यांचावाला 50% अभ्यास झालेला आहे त्यांनी कोणत्या पद्धतीनं समोर काय करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे याच्याबद्दल आपण थोडंफार बोलणार आहोत.
बघा मित्रांनो, पेपर कोण्या पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला समजून घ्यायच्यामध्ये, पेपरमध्ये बसल्याच्या नंतर कोणत्या चुका करायला नको. आता भले तुम्ही ते पेपर प्रॅक्टिसमध्ये देत असेल तरी सुद्धा तशा चुका करायच्या नाही, कारण ते प्रत्येक वेळेस तुमच्या तशा चुका वारंवार होत असेल तर त्याच पद्धतीच्या चुका सुद्धा तुम्ही कुठे करणार आहे, रिअल पेपरमध्ये सुद्धा तुमच्यावाल्या चुका होण्याच्या चान्सेस जास्त राहते. त्याच्यामुळे समजून घ्या पहिल्यांदा आता त्या नेमक्या चुका कोण्या कोण्या पद्धतीच्या राहते तर समजून घ्या. आता पहिली चूक जी राहते समजा आपल्यावाली, याच्यामध्ये राहणार साधारण तुमच्यावाली जो तुम्ही पेन राहते तो बरासा तुम्ही प्रश्न वाचता असता काय करता, तो पेन अशा फिरवल्यासारख्या काहीतरी असे वेगवेगळे टाईपचे करत राहतात. जसं काही जणाचा विद्यार्थी एखादा प्रश्न वाचत असेल त्यानंतर पेन साईडला ठेवत असेल किंवा असं समजा पेनने असं डोकं खाजवत असेल, अशा गलतीने हे चुका करू नका. छोट्या छोट्या मिस्टेक अशा जे तुमच्या होतात ते तुम्हाला पूर्ण आज सांगणार आहोत. पहिली चूक कोणती सांगितली आहे, जे पेना फिरवून राहते तशा पेना वगैरे फिरवण्याची आवश्यकता काहीच नाही, एकदम स्थिर बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमची जे पेन राहते पेपरपासून तुमची पेन दूर जाता कामा नाहीत. सर्वात पहिल्यांदा चूक समजली असेल पेन कधी फिरू नये. त्यानंतर दुसरे जे राहणार पद्धतीच्यामध्ये, त्यानंतर काही विद्यार्थ्यांना असं वाटतात पेपर झाला आता प्रश्न वाचता वाचता काय करतात पुन्हा अजून हात मोडणार त्यानंतर माना मोडणार असे काहीच नाही. आता तुम्हाला काय वाटतं त्यामध्ये, चला बा भरपूर झाला पण आतापर्यंत काय करता पेपर सोल्व होत जाऊ, त्यानंतर मान दुखल्यासारखं वाटत असेल ते मान मोडणार, त्यानंतर कोणी हातावरणार किंवा हाताचे बोटं मोडणार, अशा गलती कधीही करू नका. कारण तुम्ही असा ते तुम्हाला असं वाटत असेल हे काय साधारण गोष्टी गोष्टी याच्यामध्ये तुमचावाला वेळ कुठे जाणार का, वेळ जाणार नाही पण तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन राहणार याच्यामधलं पेपर सोडण्यामध्ये तुमचं जे मन लागून राहते त्याच्यामध्ये मन तुमच्यावाला काय होणार दूर जाणार. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला नियम सांगितला आहे पहिल्या याच्यामध्ये पेन फिरवायचे नाही, त्यानंतर मान बोटं वगैरे किंवा एक त्याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारे हात वगैरे मोडायचा नाही. त्यानंतर तुम्हाला मोडायचं असेल पेपर झाल्याच्यानंतर पूर्ण पाचही बोटे पाच ठिकाणी फेकले तरी चालेल, पण पेपर चालू असताना अशा कधीही मिस्टेक करू नका. तुम्हाला भले ते छोट्या छोट्या मिस्टेक वाटत असेल, तुम्ही जेवढ्या मिस्टेक करायच्या ते घरी जाऊन करा, फक्त 90 मिनिटाचा वेळ किंवा एका तासाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे कुठे, क्लासमध्ये बसून किंवा पेपरमध्ये. हे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये सुद्धा अशा वेळेला साध्या साध्या जे मिस्टेक राहते ते तुम्हाला काय करायचं आहे अवॉइड करायचे आहे. समजलंय, दोन मिस्टेक झाल्या. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये तिसरी मिस्टेक अशी सांगत, बरेचसे जर विद्यार्थ्यांना असं राहते प्रश्न वाचता वाचता नंतर विचार करण्यासाठी काय करतात पुन्हा अजून वरती बघतात, वरती राहते फॅन. आता फॅनची काही विद्यार्थी असे राहते का फॅनची स्पीड मोजायला लागतात, किती स्पीडने फिरत असेल, कमी आहे का, गरमी होत आहे का, असे फालतूचे विचार आणतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा साधारण तिसरीवाली मिस्टेक अशी राहतात पेपर सॉल्व्ह करताना वरती वगैरे बघायचं नाही किंवा फॅन आपला कितीच्या स्पीडने चालत आहे याचं उत्तर वगैरे काढण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. ते कामं कुठे करायचे, नंतर घरी जाऊन करायचे 90 मिनिटाच्या नंतर. तिसरीवाली मिस्टेक समजली असेल. त्यानंतर चौथीवाली मिस्टेक बघायच्यामध्ये, तुमच्या आजूबाजूला किती स्मार्ट लोक बसलेले आहे, ते कोणताही मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याला पहिल्यांदा शिका. नाही तुम्हाला असं वाटते आपल्या बाजूला आज काहीतरी वेगळे दिसत आहे काहीतरी, बघू द्या त्यांच्याकडे बघू द्या आणि त्यांचा पेपर त्यांना सोडू द्या, तुमचा पेपर तुम्ही सोडवा. 90 मिनिटं तुमच्यावाले कुठंच वाया जाता कामं नाही, एक सेकंड सुद्धा दुसऱ्याकडे बघायचं नाही. आता तुम्हाला जे लक्षात ठेवायच्यामध्ये मी तुम्हाला फोटोमध्ये सुद्धा दाखवत आहे कोणत्या कोणत्या मिस्टेक तुम्ही अशा अजिबात करायला नको. तर बघा त्यावरून काहीतरी तुम्हाला शिकायचं आहे. अत्यंत महत्त्वाचे टॉपिक सांगत आहे, हे तुम्हाला कुठेही सांगितलं जात नाही, तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणार. त्यानंतर पुढचीवाली मिस्टेक बघायच्यामध्ये, बऱ्याचशा जर विद्यार्थ्यांना असं वाटते आपल्या आजूबाजूला तर भरपूर सारे काय व्यक्ती बसलेले आहेत त्याच्यावर काहीतरी इम्प्रेशन पाडण्यासाठी म्हणून काय करतात, मुलं पटापट पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न येत नसेल, आपल्या मनात काही लॉजिक लावत नसेल, एखादा येत नसेल तर काय देवाच्या नावानं टोला मारतात, असं अजिबात करू नका. 90 मिनिट सॉल्व्ह करायचं म्हणजे 90 मिनिट लागायलाच पाहिजे. तुम्हाला जर लवकरात पेपर होत असेल तर खूपच बेटर आहे, पण तो पेपर आपण खूप आधी सोडवला, 15 मिनिट आधी माझा पेपर झाला हे जर तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी जर असं काहीतरी करत असेल हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट राहणार. घाई गडबडमध्ये तुम्ही जर लोकांना दाखवण्यासाठी प्रश्न फास्ट सोडवत असेल त्याच्यामध्ये मिस्टेक जर झाली तर एका मार्कापैकी तुमच्यावाली पूर्ण लाईफ पुन्हा अजून स्पॉईल होऊ शकते. त्याच्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. 90 मिनिटाच्या नंतर तुम्हाला कोणाकडे बघायचं असेल कुठेही बघा, काही प्रॉब्लेम नाही, पण 90 मिनिटाच्या आतमध्ये ह्याच्या तुम्हाला सर्वच्या सर्व मिस्टेक जे सांगितले आहे ते अजिबात करता कामा नाही. समजलं असेल इथपर्यंत, याचं वारंवार तुम्हाला काय करायचं आहे एकाच वेळेस होत नाही लक्षात ठेवा. हे जर तुम्हाला समजलं असेल तुम्ही रिअल पेपरमध्ये असं करणार म्हणजे करणार, पण याच्यावाली प्रॅक्टिस आधीपासूनच काय करायची तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा करायची असेल किंवा तुम्ही जिथे पेपर सॉल्व्ह करता त्या पद्धतीचा अशा मिस्टेक करायच्या नाही. समजलं इथपर्यंत. बघा मित्रांनो, याच्यानंतर पुढचा जो पॉईंट राहणार होता, पेपर जर तुम्ही सॉल्व्ह केल्याच्यानंतर त्या पेपरचं तुम्हाला करायचं काय राहते हे समजून घ्या. जो तुम्हाला मी प्रश्न विचारला होता कम्युनिटीवर ते तुम्हाला आता समजून सांगणार. समजा हा झाला आपला एक क्लासचा पेपर, ज्याच्यानंतर तुम्ही कोणताही सराव पेपर असेल किंवा कुठलाही पेपर सॉल्व्ह केल्याच्या नंतर या पेपरचं करायला काय पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगितलं होतं हा पेपर जपून ठेवायला पाहिजे. आता जपून ठेवून काय एका पेपरचे काय दोन पेपर तुम्हाला करायचे आहे का, नाही, हे चुकीची पद्धत आहे. पेपर अजिबात जपून ठेवू नका,
तो जो पेपर तुम्ही काढलेला राहते किंवा दिलेला राहते तो एक हफ्ता तुम्हाला वारंवार त्याच्यावर काय करायचे आहे प्रॅक्टिस करायची आहे. तर लक्षात ठेवा यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा त्या दिवशी जेव्हा तुम्ही पेपर देता त्या दिवशी लगेचच्या लगे घरी जाऊन या पेपरचं काय करायचं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस म्हणजे काय समजून घेता, जसं तुम्हाला मी सांगितलं होते चार टॉपिक आपण जे चार सब्जेक्ट सांगितले होते आता हे समजा पोलीस भरती असेल किंवा कोणताही सब्जेक्ट असेल ठीक आहे. तर लक्षात ठेवा ज्या सब्जेक्टमध्ये किती प्रश्न विचारले होते जसं मराठी मराठी या विषयावर किती प्रश्न विचारले होते आणि आपले त्या विषयामध्ये एकूण किती प्रश्न चुकले किंवा बरोबर आले हे तुम्हाला पहिल्यांदा त्याचं काय करायचं आहे ॲनालिसिस करायचं आहे. समजलंय? प्रत्येक सब्जेक्टचं मराठी असेल जी एस असेल मॅथ असेल आय टी असेल किंवा इंग्लिश असेल असा कोणताही सब्जेक्ट असेल किती प्रश्नापैकी तुमचे किती बरोबर आले किंवा चुकले बरोबर येण्याला महत्त्व नाही पण लक्षात ठेवा किती प्रश्न तुमच्यावाले चुकले याच्यावर काय करा तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा. त्यानंतर समजून घ्या आता जर तुमचे जे प्रश्न चुकलेले असेल त्याच्यानंतर त्याच्यावर पेपरनुसार तुम्हाला काय करायचं आहे जो पेपर राहते तुमच्याजवळ ठेवलेला तो एक हप्ता तुम्हाला पूर्ण काय करायचा आहे त्याच्यावर प्रॅक्टिस करायची म्हणजे करायची. आता बघा प्रॅक्टिस कोण्या पद्धतीने करायची आहे हे समजून घ्या. ज्यांना हे कळलं त्याचे बरोबर यशस्वीपणे होणार म्हणजे होणार. तर समजून घ्यायच्यामध्ये एक आपण साधारण ज्यामधला एक प्रश्न घेऊ आपण याच्यामधला. समजा जो तुमचाला एक प्रश्न सांगतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळणारच हे समजा एखाद्या पेपरमध्ये प्रश्न आला असेल तुमच्या याच्यामध्ये आणि तसाच जर प्रश्न तुमचा चुकला असेल काय सांगता बरोबर की चुकला म्हणता चुकला असेल तर अशा प्रश्नानुसार तुम्ही काय करायचं आहे त्यानंतर जेवढ्या लोकांनी आजकालपर्यंत जे जे उद्गार काढलेले असेल ते सर्वच्या सर्व उद्गार काय करायचे घरी जाऊन पहिल्यांदा तुम्ही पाठ करायची. किती लक्षात ठेवा ते तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला हा पेपर किती दिवसांनी एंड करायचा आहे. ॲनालिस म्हणजे समजून घ्या नाहीतर म्हणसाल मार्क मी मोजले पेपर ठेवून दिला चिवडा खाल्ला किंवा मित्राला देऊन दिला असा पद्धतीनं गलती कधीही करू नका. तुम्हाला काय करायचं आहे तो पूर्णच्या पूर्ण पेपर एका हप्त्यापर्यंत ॲनालिसिस करायचा आहे जेणेकरून जो पुढच्या तुम्ही संडेला किंवा कोणत्या हप्त्यातला एक दिवस जो पेपर सॉल्व्ह करत असेल त्याच्यामध्ये तुमच्याला काय होणार मार्किंग वाढायला हवी. समजलं इथपर्यंत बघा. त्यानंतर आता तुम्हाला सांगितलंय पुढचा एखादा समजा प्रश्न रिकामी जागा ही उल्हास नदीची उपनदी आहे. त्यानंतर असा समजा एखादा उपनदीचा प्रश्न जर तुमचा चुकला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे घरी जाऊन जेवढ्या कोणत्या 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 उपनद्या आहे किंवा कोणती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे किंवा नद्यावरचा जो टॉपिक आहे तो संपूर्ण टॉपिकच तुम्ही काय करायचं आहे सातही दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण काय करायचं आहे पाठ करायचा आहे किंवा वाचून त्याला घ्यायचं म्हणजे जेणेकरून नद्यावर भविष्यामध्ये कोणताही प्रश्न आला तर चुकणार नाही याची गॅरंटी मी घेणार म्हणजे घेणार. समजून घ्या. त्यानंतर एक प्रश्न असा समजा मराठीचा असेल आता समजा याच्यामध्ये किंवा गणिताचा घ्या समजा एखादा वैवारीवरचा प्रश्न चुकला असेल तुमचा काय सांगता याच्यामध्ये वैवारी टॉपिकवरचा एखादा प्रश्न चुकला असेल नाही तर बरेचसे विद्यार्थी काय करतात जो प्रश्न चुकला आहे तर शिक्षकांकडून काय करतात की तो फक्त एकच प्रश्न काय करतात समजून घेतात तो समजा चुकीची पद्धत आहे. अशा वेळेस काय करायचं तुम्ही घरी जाऊन स्वतः तेवढी मेहनत घेण्याची तयारी ठेवा जेणेकरून तुमचा लक्षात ठेवा पूर्णच्या पूर्ण युनिट काय होण्याच्यानुसार पाठ होणार. आता लक्षात ठेवा काय करायचं आहे जसं वैवारीवरचा एखादा प्रश्न चुकला असेल तर घरी जाऊन पूर्णच्या पूर्ण वैवारी युनिट काय करायचं आहे वाचून काढायचं आहे. जे जे तुमचंवालं ज्या ज्या युनिटवर तुमचावाला प्रश्न चुकत असेल कोणतं युनिट असू द्या मराठी असेल जी एस असेल किंवा मॅथ आय टीचं असेल ते पूर्णच्या पूर्ण युनिट काय झालं पाहिजे वाचून झालं पाहिजे म्हणजे त्यावर रिव्हिजन झालं पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये याच्यावर कोणताही प्रश्न आला तरी तुमचा चुकणार नाही. समजला इथपर्यंत हे झालं पेपरचं ॲनालिसिस. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. आता बरेचसे विद्यार्थी म्हणत असेल आम्हाला इथं माहीत आहे माहीत असून चालणार नाही तुम्ही त्याचा वापर खरोखर करता का लक्षात ठेवा तुम्ही त्याला खरोखर अभ्यास म्हणजे त्या या पद्धतीचा वापर तुम्ही करत नाही आहे त्याच्यामुळे तुमच्यावाले मार्किंग कमी प्रमाणात वाढतात. त्यामुळे प्रत्येक पेपरमध्ये जो तुम्ही सराव पेपर देता त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाममध्ये पुढच्या जे येणारी एक्झाम राहते त्याच्यामध्ये तुमच्यावाले मार्क एक दोन तरी मार्क वाढण्याचे इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी लक्षात ठेवा हे जे मार्क वाढवायचे असेल त्यासाठी हे जे पद्धती सांगितल्या मी आतापर्यंत कोणत्या मिस्टेक करायच्या नाही पेपरचं ॲनालिसिस कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे पेपरमध्ये पहिल्यांदा काय सॉल्व्ह करायला पाहिजे या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही काय करा व्यवस्थित पहिल्यांदा शिका. त्यानंतर फक्त काय करा याच्यावर वारंवार प्रॅक्टिस करा एका वेळेस कोणती गोष्ट होत नाही. इथपर्यंत समजलं असेल तर पुढचा घटक आपण बघणार याच्यामध्ये ज्यांचावाला 50% अभ्यास झालेला आहे त्यांनी आता पुढं काय करायला पाहिजे कोणत्या मिस्टेक करू नये किंवा कशावर फोकस करायला पाहिजे याच्याबद्दल थोडंफार आपण फक्त 2 मिनिट बोलणार आहोत. व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा स्किप करू नका. तुम्हाला समजत असेल तुम्हाला पेपरमध्ये 70-80 मार्क भेटत असेल त्यानंतर आता तुम्ही जे कोणत्याही क्लासच्या एक्झाम देत असेल याच्यामध्ये सराव पेपर त्याच्यामध्ये जर तुम्हाला 90-90 मार्क पडत असेल 95 भेटत असेल 80 भेटत असेल एवढ्याच्या गोष्टीवर इजी इजी पेपर सॉल्व्ह करून तुमची स्वतःची छाती फुगू नका. वेळेवर धोका देणार राहा त्या गोष्टी रियल पेपर ज्या पद्धतीनं होतात कधी कोणता पेपर उतरेल याची गॅरंटी आहे का नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा एक सांगा आता कोणते तुम्ही पेपर क्लासचे पेपर देत असेल तुम्हाला भरपूर मार्क भेटत असेल यामध्ये 95, 96, 97 कुठं ते क्लासच्या याच्यामध्ये
पण रियल मध्ये तेवढे भेटेलच याची गॅरंटी आहे का? नाही. कारण लक्षात ठेवा, क्लास मध्ये जे होणारे पेपर राहते कसे करतात, विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी म्हणून त्याचा एकच नियम राहते, विद्यार्थी आपल्याकडे टिकून राहावे याच्यासाठी काय करतात, ते इजी इजी पेपर काढतात. म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांना असं दाखवून देतात की जे मास्टर जे शिकवणार राहतील ते त्यांच्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने शिकवत आहे व त्यांच्यावाले मार्क वाढून देत आहे. हे सर्वात मोठी चुकीची पद्धत आहे, समजून घ्या. त्याच्यामुळे आवर्जून काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस प्रत्येक वेगवेगळ्या क्लासेसचे काय करा तुम्ही, पेपर सॉल्व करून बघायचे. जर तुम्ही एखाद्या पेपरमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या क्लासमध्ये जर तुम्ही 90 घेत असेल आणि दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन जर तुम्ही 60 घेत असेल तर याच्यानुसार तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे का? अजिबात झालेला नाही आहे. ते सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला जर तुम्ही आता कोणत्याही क्लासमध्ये जात असेल किंवा सेल्फ स्टडी केली असेल, तुम्ही आजपर्यंत जेवढा तुम्ही अभ्यास केला असेल तुमचा अभ्यास जवळपास आपण समजू याच्यामध्ये 50% अभ्यास झालेला आहे किंवा 60% झालेला आहे. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही टॉपर राहत असेल शाळेमध्ये वगैरे तर तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करून सुद्धा किती टक्के घेऊ शकता याच्यामध्ये, कोणत्याही पेपरमध्ये 50% किंवा क्लासच्या वर्षावर तुम्ही किती घेतले असेल याच्यामध्ये, 50% तुम्ही घेतले असेल किंवा 60% घेतले असेल, ठीक आहे. तर मग आता 50% तुमचा अभ्यास झाला असेल किंवा 60% अभ्यास झाला असेल तर याच्यानंतर तुम्हाला करायला काय पाहिजे तर समजून घ्या. परंतु मी विद्यार्थ्याच्या याच्यानुसार सांगू शकतो. बरेचसे जण विद्यार्थी असे सांगतात 50% 60% अभ्यास झाला म्हणजे आपल्याला काय भरपूर गोष्टी आलेल्या आहे. लक्षात ठेवा, हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे. तुमच्या फक्त काय थोड्याफार बेसिक गोष्टी क्लिअर झालेल्या आहे असे बरेचसे विद्यार्थी म्हणतात. आता आपल्याला काय बरंच या लागलं, आता काय करायचं आहे, स्वतः एक लॅब लावायची किंवा घरच्या घरी बसून काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर लक्षात ठेवा, जे तुम्ही आतापर्यंत 50% शिकण्यासाठी जर क्लासचा आधार घेतला असेल किंवा 60% शिकण्यासाठी क्लासचा आधार घेतला असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे, 60% तुम्हाला येत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब फिक्स आहे का? अजिबात फिक्स नाही आहे. जवळपास तुम्हाला 95% तरी करावं लागणार किंवा 90% तरी करावं लागणार. जेव्हा तुमचा 90% किंवा 95% अभ्यास होणार तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे, गव्हर्नमेंट जॉब भेटणार आहे. जर तुम्ही 50% किंवा 60% अभ्यास होण्यासाठी क्लासचा जर वापर करत असेल किंवा भरपूर सारी मेहनत घेत असेल तर याच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला समजून घ्या किती मेहनत घ्यावी लागणार, त्याच्यानुसार तुम्ही समजून घ्या. आता सर्वात मोठी चुकीची गोष्ट, जे जिल्ह्यात छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांच्या सर्वात जास्त ह्याला मिस्टेक होत आहेत. कोणत्या म्हटलं तर 50% अभ्यास झाला किंवा 60% अभ्यास झाला. आता अभ्यास वाढवण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, काय सांगत आहोत, 50% किंवा 60% अभ्यास झाल्यावर तुम्हाला डबल जास्त डबलीनं मेहनत घेण्याची गरज पडते. पण तुम्ही तशा वेळेस काय करतात, एखादा क्लास झाला असेल व एक बॅच झाली म्हणजे आता क्लास सोडायचं म्हणजे किंवा अभ्यासामध्ये काय करायचं, फक्त घरी बसून होते व आपल्याला असं वगैरे अजिबात होणार नाही. कारण लक्षात ठेवा, ज्यांचेवाले रिझल्ट आलेले असेल मोठ्या मोठ्या शहरामध्ये 50-50, 60-60 हजार रुपये खर्च करून त्याने अभ्यास करत असेल तर लक्षात ठेवा, स्वतः ते विद्यार्थी पहिल्यांदा काय करतात, घरी बसून किंवा कुठेही साध्या पद्धतीनं ते काय करतात 50% अभ्यास करतात. त्यानंतर त्यांना इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणून ते कुठे जातात, लक्षात ठेवा, 90 किंवा 95% त्यांना जर पुढपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून ते 50-60 हजार रुपये खर्च करून मोठ्या मोठ्या शहरामध्ये ते काय करतात, क्लासेस जॉईन करतात. पण आपल्या साधारण याच्यामधल्या शहरामधले छोट्यावले शहर असेल किंवा तालुका प्लेसवर जे विद्यार्थी राहतात 50% अभ्यास झालाय हवेमध्ये उडायला लागतात. हवेमध्ये उडता उडताच काय होतात, नंतर ते 10-10 वर्ष अभ्यास करत राहतात अभ्यासिकेमधून. तशीवाली मिस्टेक न करता 1-2 वर्ष अभ्यासामध्ये घालवायचे, पण 50% तुम्हाला डबल अभ्यास करावा लागणार. पण त्याच्यासाठी लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार क्लासची गरज पडणार, म्हणजे पडणार. पैसे जात असेल तरी चालते, 1-1.5 वर्षामध्येच काय करायचा, अभ्यास कम्प्लीट करायचा, लगेच गव्हर्नमेंट जॉब करून घ्यायचा. पण लक्षात ठेवा, असे बरेचसे विद्यार्थी आहे का ज्यांना वाटते 10 वर्ष बसले तरी चालते पण सेल्फ करावा. बघा मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला क्लासेस जॉईन करा असं सुद्धा म्हणणार नाही किंवा मग तुम्हाला सेल्फ स्टडी करावा असं सुद्धा अजिबात म्हणणार नाही. आता बरेचसे विद्यार्थी असे राहतात जे लागलेले विद्यार्थी किंवा जे सक्सेस झालेले विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबवर लागलेले असेल, त्यांच्यावाले पेपरमध्ये वाचत असेल किंवा त्यांच्यावाले इंटरव्ह्यू बघत असेल तर ते बरेच जण असे सांगतात. बरेचसे जण म्हणजे फक्त लक्षात ठेवा काय फक्त सांगत, 100 पैकी फक्त 1% असे विद्यार्थी राहते, 100% पैकी फक्त किती 1% असे विद्यार्थी राहते, ते फक्त कशावर लागलेले राहते, सेल्फ स्टडीवर. पण त्या एका विद्यार्थ्याचं किंवा त्या अशा एका व्यक्तीमुळे ते व्हिडिओ बघून किंवा एखाद्या पेपरमध्ये असं वाचून ते सुद्धा काय करतात, सेल्फ स्टडीच्या मागं लागतात. तर लक्षात ठेवाच्यामध्ये जे 1% जो विद्यार्थी राहते, पण लक्षात ठेवा त्याच्या मागचं रिझन कोणतं राहते, तर लक्षात ठेवा ते आधीपासून 9वीपर्यंत ते पूर्ण काय राहते क्लासेसमध्ये टॉप राहतात. त्यानंतर 10वीमध्ये सुद्धा काय करतात, सेल्फ स्टडीवर टॉप करतात. 12वीमध्ये सुद्धा टॉप करतात. ग्रॅज्युएटमध्ये सुद्धा काय करतात, स्टॉप करतात. कोणाच्या वर्षावर, स्वतःच्या वर्षावर. मग तशाच विद्यार्थ्यांना फक्त काय क्लासेसची गरज नसते, त्यांना क्लास नाही लावला तरी ते काय होणार, भविष्यामध्ये लागणार म्हणजे लागणार. पण तुम्ही त्या लक्षात ठेवा, त्या 1% तुम्ही बसणारे विद्यार्थी आहे का पहिल्यांदा एक समजून घ्यायचं. कळत आहे तुम्हाला काय म्हणतात, समजून घ्यायच्यामध्ये जे विद्यार्थी खरोखर आधीपासून कॉलेज लाईफमध्ये पर्यंत
प्रत्येक इयर मध्ये ते टॉपर राहत होते तसेच विद्यार्थी फक्त काय करतात सेल्फ स्टडी करून सुद्धा याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब हासिल करू शकतात पण तुम्ही त्या याच्यामध्ये 1% च्या विद्यार्थ्यामध्ये गटामध्ये न बसता तर मग तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या म्हणण्याप्रमाणे का बरं वागायला पाहिजे माझाला एक साधारण प्रश्न आहे खरोखर तुम्ही आता याच्यामध्ये काय करायचं आहे कमेंट करून मला कळवा खरोखर सेल्फ स्टडी ने होते का होते पण कोणाचा जे ऑलरेडी टॅलेंटेड विद्यार्थी असेल त्यांचं पण लक्षात ठेवा जे म्हणजे समजा ज्यांच्यामध्ये जास्त टॅलेंटेड नाही तरी सुद्धा त्यांना काय गव्हर्नमेंट जॉब लागायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा एक वेळेस विचार करा क्लासेसचा खरोखर गरज आहे किंवा नाहीतर आता लक्षात ठेवा तुम्ही एक तर क्लास सुद्धा करू शकता तरी सुद्धा गव्हर्नमेंट जॉब भेटते सेल्फ स्टडी केलं तरी सुद्धा गव्हर्नमेंट जॉब भेटते पण कोणाकोणाला भेटते जे खरोखर टॅलेंटेड आहेत त्यांनी सेल्फ स्टडी केली तरी चालते पण ज्यांना काहीतरी आता आपल्याला काय करायचं आहे कमी दिवसामध्ये लागायचं असेल किंवा आधीपासून आपण टॅलेंटेड नाही आहोत पण आपल्याला शिकायची गरज आहे शिकायची गरज असेल तर काय करायचं तुम्हाला 50% झाला असेल अभ्यास 60% झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे क्लासमध्ये बसावंच लागणार क्लासमध्ये बसत नसेल तुम्हाला जवळपास 7-8 वर्ष लागेल या 90-95% तुमचा अभ्यास होण्यासाठी त्यामुळे समजून घ्या जे मोठे मोठे विद्यार्थी असेल तुम्हाला स्वतः सांगत असेल स्टेप टू सेल्फ स्टडी कर रेवा फक्त अभ्यास केमध्ये बस 2-3 पुस्तकं मी जे सांगतो ते फक्त पुस्तक काय करा तू वाच म्हणजे लागून जाशील म्हणजे जे जुनेवाले विद्यार्थी आहे ते स्वतः लागत नसून ते बाकीच्यांना जर सांगत असेल क्लास म्हणजे अवॉइड करा सेल्फ स्टडी न होते असं हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे मी सुद्धा असं बरेचदा असं म्हणजे सुद्धा वाचलेलं आहे किंवा न्यूजपेपरमध्ये सुद्धा वाचलेलं आहे कोणत्याही कुठलेही क्लास न करता विद्यार्थी भरपूर लागतात पण ते कोण जे ऑलरेडी टॅलेंटेड असेल ते त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवा 50% अभ्यास झाला असेल तुम्हाला क्लासेसची गरज आहे म्हणजे आहे फक्त क्लासेसची म्हणजे क्लास केल्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबवर लागणार का अजिबात असं बनत नाही आहे तर लक्षात ठेवा 50% अभ्यास झाल्याच्यानंतर तुम्हाला क्लासेसची सुद्धा गरज आहे आणि दुपटीनं मेहनत घेण्याची गरज राहते कारण की लक्षात ठेवा इझी टॉपिक तर तुम्ही काय केलं आहे ऑलरेडी तुम्ही संपादन केलेलं आहे पण याच्यापेक्षा जर तुम्हाला हार्ड काहीतरी शिकायचं असेल तुम्हाला दुपटीनं मेहनत घेण्याची गरज राहते ते मेहनत घ्या ते तुम्ही क्लाससुद्धा करा आणि स्वतःसुद्धा मेहनत करा जेणेकरून तुमचा लवकरात लवकर अभ्याससुद्धा किती टक्के होणार म्हणलं तर 90-95% होणार याच्याशिवाय जोपर्यंत इथपर्यंत अभ्यास होणार नाही तोपर्यंत तुमच्या नशिबावर तुम्ही लागू शकत नाही देव कोणाला फक्त लक्षात ठेवा साथ कोणाला देते जे खरोखर मेहनत घेते त्यांना सुद्धा देवसुद्धा काय देणार एक्झाममध्ये साथ देणार समजलं इथपर्यंत बघा मित्रांनो तुमच्या अभ्यासामध्ये थोडीफार प्रगती करायची असेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला जर काहीतरी शिकायला भेटलं असेल किंवा शिकायला भेटायचं असेल किंवा या पद्धतीने तुम्हाला वागायचं असेल तर पहिल्यांदा काय करा या पद्धतीचा वापर करा प्रत्येक वेळेस जे सांगितलं आहे त्या पद्धतीचा वापर करा जर फायदा होत असेल तर आवर्जून या व्हिडिओला काय करायचा इतरांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त काय करा शेअर करण्याचा प्रयत्न करा बघा मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओ हवे याच्यामध्ये आतापर्यंत पाहिजे असेल तुम्हाला फक्त काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये त्या कमेंट करा धन्यवाद.